बॉम्बे फर्स्टचे श्रीयुत शिशिर जोशीजी, त्रिरत्न संस्थानचे श्रीयुत दयानंद जाधव मोहिते, सर्व इतर पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते, असिस्टंट कमिशनर श्रीयुत कांबळे, श्रीमती सीमा रेडकर, श्री सुभाष दळवी, या ठिकाणी विविध सामाजिक संस्थांचे या ठिकाणी प्रतिनिधी उपलब्ध आहेत, कुंतीजी ओझा आहेत, इतर सर्व सामाजिक संस्थांचे मॅडम पण या ठिकाणी आहेत, सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. स्वच्छता क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते ॲक्टिव्हिस्ट या ठिकाणी आहेत, ऋषी आणि त्यांचे सर्व इतर सर्व सहकारी या ठिकाणी, स्वयंप्रेरणेनं काम करणारी आर्किटेक्चरची टीम आहे या ठिकाणी, सर्व शाळेतले विद्यार्थी आहेत या ठिकाणी, प्राचार्य पण आमच्या शाळेचे या ठिकाणी आहेत, शिक्षण क्षेत्रातील मंडळी आहेत, काही प्रसारमाध्यमाचे पण या ठिकाणी प्रतिनिधी आहेत या ठिकाणी, विविध जे प्रदर्शनी मांडली त्या ठिकाणी सहभाग झालेल्या सर्व संस्था आहेत, सर्व व्यक्ती आहेत आणि या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मला खरंच आज या ठिकाणी आनंद होत आहे की मी आपल्यासोबत या ठिकाणी आहे. खरं तर सुधेंद्र कुलकर्णी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 10 वाजताच यायचं होतं, पण असाच एक कार्यक्रम काल अचानक ठरला आणि त्या ठिकाणी आपल्या राज्याचे राज्यपाल महोदय सायन हॉस्पिटल सायन स्टेशनच्या त्या ठिकाणी आले आणि तिथं एका सामाजिक संस्थांच्या सोबत स्वच्छतेचा कार्यक्रम होता. जी धर्माधिकारी ट्रस्ट यांची ती संस्था त्या ठिकाणी मुंबईतले, त्यांनी सांगितलं की बरेचसे रस्ते आणि मोहल्ले त्यांनी स्वच्छतेसाठी अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांच्यासोबत राज्यपाल महोदय येणार होते, म्हणून मला त्या ठिकाणी झालं, मलाही त्या ठिकाणी सहभाग या ठिकाणी घेता आला. मी आत्तापर्यंत कुलकर्णी साहेब म्हणजे आता मला IAS मध्ये 20 वर्षाची सर्व्हिस झाली, तर विकासाचं मॉडेल काय असतं, अनेक मॉडेल मी पाहिले आणि त्या मॉडेलमध्ये विकासाचा केंद्रबिंदू काय असू शकतो, तर त्या मॉडेलमध्ये मी शाळा हे पाहिलं होतं. म्हणजे शाळा हे विकासाचं केंद्रबिंदू असून शाळेपासून ॲक्टिव्हिटी सगळ्या आपण विकासाच्या करू शकतो. अंगणवाडी पाहिलं होतं, पण आज एक नवीन केंद्रबिंदू विकासाचा मला पाहता आला, तो म्हणजे शौचालय. मला मी आज खूप काही शिकलो आपल्याकडून, म्हणजे विकासाच्या मॉडेलमध्ये शौचालय हा केंद्रबिंदू असू शकतो हे त्रिरत्न प्रेरणा मंडळाने मला दाखवलेलं आहे. मी आपले मनापासून अभिनंदन करतो, आपलं कौतुक करतो की लोकांची मूलभूत गरज शौचालय आहे, नैसर्गिक गरज आहे, त्या ठिकाणी लोकांना ही सेवा उपलब्ध करून द्यायची आणि त्यासोबत ते एक विकासाचं केंद्र बनवायचं, त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम तुम्ही घ्यायचे, त्या ठिकाणी महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा, त्या ठिकाणी त्याचाच केंद्रबिंदू ठेवून अंगणवाडी सुरू करायची, त्याचाच केंद्रबिंदू ठेवून सोलार प्रकल्प ज्यातून वीज निर्मिती, पाणी गरम करण्याची एनर्जी असे डेव्हलपमेंटचा एखादा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करायचा, अंगणवाडी सुरू करायची, असे अनेक विकासाचे जे विविध घटक आहेत त्यांना सुरुवात शौचालय हा केंद्रबिंदू ठेवून ठेवायची, हे खरंच नवीन असं मॉडेल आहे आणि हे अतिशय चांगलं मॉडेल आहे. मी मनापासून आपली सर्वांची या ठिकाणी कौतुक करतो. आपण त्रिरत्न प्रेरणा मंडळाने आपण 0 गार्बेज हा 92 वॉर्ड आपण करायचा हाती घेतलेला आहे. मी आपलं मनापासून कौतुक करतो की मुंबई शहरामध्ये 227 वॉर्ड आहेत, आपण मला भेटलेले असे पहिला संस्था आहात की आपण स्वतःहून आपण आलात आणि स्वतःहून हा पुढाकार घेऊन हा पूर्ण वॉर्ड 0 गार्बेज वॉर्ड आपण तयार करणार आहात. असा पुढाकार घेणारी पहिली संस्था, म्हणजे आणखी काही असतील तर माझ्या माहितीमध्ये तर काही नाही, असेल तर त्यांचं कौतुक आहे किंवा पुढे देखील घेतील, पण प्रकटपणे माझ्यासमोर येऊन भेटलेले आपण पहिले असे संस्था आहात की आपण स्वतःहून ही जबाबदारी घेतलेली आहे आणि आपण इथल्या सर्व जनतेला, लोकांना, कुटुंबांना समाविष्ट करून घेणार आहात. तर ही देखील अतिशय चांगली बाब आहे. मी यासाठी देखील मनापासून आपलं कौतुक करतो आणि या ठिकाणी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की या 0 गार्बेज वॉर्ड करण्यामध्ये
महापालिकेचं जे जे सहकार्य लागणार आहे ते निश्चितपणे कांबळे साहेब आता तुमची जबाबदारी आहे. आमचे अधिकारी सीमा रेडकर मॅडम, सुभाष दळवी या ठिकाणी आहेत, मी स्वतः आहे. आपल्याला जे जे सहकार्य या झिरो गार्बेज वॉर्ड करण्यासाठी जे लागणार आहे ते निश्चितपणे महापालिकेतर्फे आपल्याला राहील या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो. या ठिकाणी सुधींद्र कुलकर्णी साहेबांचा आपल्याला फार मोठा सपोर्ट आहे. मी महापालिकेमध्ये महिना सव्वा महिनाच मला या ठिकाणी झाला आणि माझी कुलकर्णी साहेबांशी भेट झाली. ज्या काही आमच्या बैठका दोन तीनदा झाल्या नंतर जो काही संपर्क आमचा सुरू झालेला आहे, मी खरं तर कुलकर्णी साहेब भाग्यवान मानतो की आपण या ठिकाणी महापालिकेला आणि वैयक्तिक मला आपण नेहमी मार्गदर्शन करण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी आम्हाला उपलब्ध आहात. म्हणजे जसं प्रत्येक संस्थेमध्ये अधिकारी चांगले लागतात, पदाधिकारी चांगले लागतात, स्वयंसेवी संस्था लागतात, तसं मार्गदर्शन करणारे देखील अशी माणसं या ठिकाणी आमच्यासोबत आहेत ही आमच्या दृष्टीनं भाग्याची बाब आहे. त्यांनी जे दोन तीन गोष्टी आम्ही प्रस्ताव मागच्या बैठकीमध्ये मांडलेले की आम्हाला एक बॅक ऑफिस सपोर्ट पाहिजे, तर हा डेडिकेटेड बॅक ऑफिस सपोर्ट देखील आम्हाला 5 वर्षाचा प्लॅन तयार करायचा आहे. आम्हाला विविध डॉक्युमेंट तयार करणार अशा पद्धतीचे आपण काही प्रकल्प हाती आपण घेणार आहोत. तर यासाठी एक्सपर्ट लोकांची टीम ही सतत म्हणजे महापालिकेमध्ये तर असतेच. महापालिकेमध्ये मुंबईसारख्या महापालिकेमध्ये रिसोर्सेसचा मॅनपॉवरचा काही समस्या नाही आहे, पण आपल्यासारख्या त्या क्षेत्रामध्ये तळमळीनं काम करणाऱ्या संस्थांचा व्यक्तींचा आम्हाला जर सहभाग मिळाला तर ती अधिक चांगली अशी बाब आमच्या दृष्टिकोनातून होणार आहे. तर हे सहकार्य आपण त्या ठिकाणी देतात त्याबद्दल मीही आपल्या मनापासून आभार मानतो. या ठिकाणी जी प्रदर्शनी जी पाहिली त्या प्रदर्शनीमध्ये मी सर्वांचंच मनापासून कौतुक करतो. अतिशय तळमळीनं डेडिकेशननं काम करणाऱ्या या सर्व संस्था आणि व्यक्ती या ठिकाणी आहे. आपण आपापल्या परीने त्या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष काम करत आहात, नवीन तंत्रज्ञान आपण डेव्हलप करत आहात आणि या सगळ्या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी त्रिरत्न प्रेरणा मंडळ, ऋषी आणि ORF संस्था या ठिकाणी करत आहे. मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की अशा प्रकारची प्रदर्शनी ही मुंबईमध्ये सर्व ठिकाणी झाली पाहिजे. लोकांच्यापर्यंत या सर्व ज्या तंत्रज्ञांच्या आहेत हे लोकांना पोचलं पाहिजे, तर निश्चितपणे महापालिका याच्यामध्ये पुढाकार घेईल. अशा प्रदर्शनी आयोजित करण्यामध्ये आपल्यासारख्या संस्थांचं आम्हाला सहकार्य मिळावं. आपण अनेक ठिकाणी अशा प्रदर्शनी लोकांच्या माहितीसाठी अवेअरनेससाठी आपण निश्चितपणे आयोजित करू. या ठिकाणी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान दळवी साहेब या ठिकाणी प्रबोधन लोकांचं पण करायचं आहे याच्यामध्ये. तर या प्रबोधनामध्ये या पद्धतीच्या प्रदर्शनी ज्या आहेत, एक्झिबिशन ज्या आहेत, हे निश्चितपणे आपण या ठिकाणी आयोजित करू. त्या ठिकाणी आपण हे जे मैदान आहे हा सुशोभीकरणाचा आपण एक प्रकल्प हाती घेतलेला आहे, अतिशय चांगल्या रीतीनं आपण तयार केलेला आहे. खरं तर मुंबईमध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणं आहेत. आपण ऑगस्ट क्रांती मैदानालासुद्धा एक दिवस आपण आपल्यासोबत आपण भेट दिलेली आहे. आज याही ठिकाणी आपण भेट दिलेली आहे. तर या पद्धतीची जी काही अशी मैदानं आणि सार्वजनिक ठिकाणं जी आहे, प्लेस मेकिंग असा शब्द आहे, तर यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहात. अशा पद्धतीचा पुढाकार महापालिका देखील आता घेईल आपल्यासोबत आणि आपले जे जे काही प्रकल्प असतील आपल्यासोबत बसून यामधून कशा रीतीनं याची अंमलबजावणी लवकरात लवकर करता येईल. आपण अनेक माध्यमातून याच्यासाठी निधी उभा करत आहात. खासदार आमदार निधी आहे, काही CSR फंडिंग आहे, महापालिकेची देखील त्याच्यामध्ये साथ राहील. त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये काही अडीअडचणी आल्या तर त्या सोडवण्यामध्ये महापालिकेचा सहभाग याच्यामध्ये निश्चितपणे राहील. पण मुंबई शहर जर आपल्याला सर्व अर्थानं चांगलं करायचं असेल, स्वच्छता एक भाग तर आहेच पण अनेक बाबी ज्या आहेत त्या लोकांच्या नागरिकांच्यापर्यंत आपल्याला उपलब्ध करून द्यायला लागतील, तर असे अनेक प्रकल्प आपल्याला घ्यावे लागतील. त्याबाबतीत देखील आपल्या सर्वांचा सर्वांच्या सोबत
महापालिका आहे निश्चितपणे आपल्यासोबत राहील. या ठिकाणी मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. काल मी धारावीला जवळपास 4 तास धारावीमध्ये फिरत होतो आणि त्याही ठिकाणी जसं आपण त्या शौचालयाच्या ठिकाणी जो महापालिकेच्या जागेवर मिनी डम्पिंग साईट आपण पाहिली, असे मुंबई शहरामध्ये अनेक स्पॉट आहेत, धारावीमध्ये तर जास्तच आहे. मला असं लक्षात आलं की अरे हे बदलण्याची आवश्यकता आहे आणि स्वच्छता ही प्राथमिक जबाबदारी ही महापालिकेची आहे. त्याच्यामुळं महापालिकेनं पुढाकार घेऊन खरं तर असे स्पॉट राहतात का हेच माझ्या दृष्टिकोनातून आश्चर्याची बाब आहे. म्हणजे लोक टाकतात, किती जरी साफ केलं तरी म्हणून घाण राहतं हे काही उत्तर राहू शकत नाही. त्या ठिकाणी कचरा पडतो म्हटल्यानंतर ती उचलण्याची जबाबदारी ही आमची आहे आणि सोबतच मग लोकांचं प्रबोधन करून लोकांना कचरा टाकण्यासाठी किंवा तो घराअंतर्गत प्रोसेसिंग करण्यासाठी, सेग्रिगेशन करण्यासाठी लोकांचं प्रबोधन करणं, त्यांच्याकडून करवून घेणं हा दुसरा भाग आहे. पण ही एक सायकल आहे. म्हणजे महापालिका उचलत नाही म्हणून लोक करत नाहीत, लोक करत नाही म्हणून कचरा पडतो, कचरा पडतो म्हणून गंदगी येते, घाण सगळी असते, हे सगळं दुष्टचक्र आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी पुढाकार हा महापालिकेचा असला पाहिजे या मताचा मेन तो आपण घेणार. त्याच्यामुळं असे मुंबई शहरामध्ये फक्त महापालिकेच्याच जागेवर कचरा आहे असं नाही, खाजगी जागांच्यावर जी ज्या अनअटेंडेड खाजगी जागा आहेत, म्हणजे कालच्या धारावीमध्ये ती जे डम्पिंग ग्राउंड जे बघितलं, कचरा मोठं खाजगी जागा आहे, पण खाजगी जागा आहे महापालिकेचा काही रोल नाही म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. शेवटी महापालिकेच्या क्षेत्रातला हा कचरा आहे, डम्पिंग ग्राउंड आहे, की जे तिथं नसलंच पाहिजे. म्हणून आम्ही महापालिकेमार्फत असे जे काही ऑथराइज डम्पिंग ग्राउंड आहेत ते सोडून इतर कुठं जरी अनधिकृतपणे असा जर कचऱ्याचा ढिगारा लागला असेल, खाजगी असो किंवा महापालिका असो, कोणाचीही मालकी असो, ते महापालिका उचलेल या पद्धतीचा धोरण आपण घेत आहोत. खाजगी ठिकाणी अगोदर आम्ही त्यांना नोटीस देऊ की तुमच्या जागेवर महापालिकेच्या कायद्यामध्ये तरतूद आहे की खाजगी ठिकाणी किंवा दुसरी कुठली सार्वजनिक ठिकाणी घाण असेल तर महापालिका नोटीस दिली पाहिजे, हे कचरा काढा, हे सगळ्यांच्या दृष्टिकोनातून घातक आहे. हां, आणि जर उचलत नसेल तर महापालिका उचलेल आणि त्यांच्याकडून खर्च वसूल केला जाईल. तर ज्या पद्धतीचं धोरण करून आम्ही असं हे नियोजन करत आहे की कचरा हा नसला पाहिजे. पण त्यासोबतच आपण सगळ्यांनी जे सांगितलं की कचरा उचलणं हा एक भाग झाला, पण नंतर सर्व नागरिकांची मदत ही फार गरजेची आहे, त्यांचा पुढाकार हा गरजेचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण पुढाकार घेतात. आजची प्रदर्शन ही त्याच दृष्टिकोनातून आहे की कचरा निर्माण घरामध्ये जर होत असेल तर घरामध्ये सोसायटी लेवलला, वॉर्ड लेवलला, जितक्या ठिकाणी आपल्याला विकेंद्रीकरण करून विकेंद्रित स्वरूपामध्ये जर त्या कचऱ्यावर प्रोसेस त्याच ठिकाणी जर करता येत असेल तर कमीत कमी कचरा झिरो म्हणणार नाही, कमीत कमी कचरा हा डम्पिंग ग्राउंडला जाईल. आज मुंबई शहरामध्ये 3 मोठे डम्पिंग ग्राउंड आहेत, मुलुंड, देवनार आणि कांजूरला, तिन्ही ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. तिथली अवस्था ही भयानक आहे. या आपल्या माहितीसाठी सांगतो की मुंबईमध्ये रोज 10,000 मेट्रिक टन एवढा कचरा आपण निर्माण करतो. हे 2,500 त्यातलं बांधकामाचं साहित्य डेबरी आहे आणि बाकी 7,500 हे इतर आपला कचरा आहे. एवढा कचरा जातो, प्रोसेसिंग करायला त्या ठिकाणी अडचणी आहेत, त्यात नाही मार्ग काढू. पण त्या ठिकाणी ऋषी या ठिकाणी आहेत तर ते त्या चळवळीमधले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की डम्पिंग ग्राउंड गरजच राहणार नाही, आपण जर विकेंद्रित स्वरूपामध्ये घरापासून, सोसायटीपासून, वॉर्डपासून, त्या त्या जिथं जिथं आपल्याला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी जर कचरा वेगळा करून आपण जी विविध तंत्रज्ञानं जी आहेत, टेक्नॉलॉजी जी आहे, त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून बायोमिथेनेशन प्लांट असेल किंवा कंपोस्ट असेल, अनेक ज्या पद्धती आहेत, तिथंच जर आपण त्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली तर त्याचं खत निर्माण होईल,
इलेक्ट्रिसिटी निर्माण करता येईल, गॅस निर्माण करता येईल, सुका कचरा वेगळा करून त्यातून पैसे मिळवता येईल रिसायकलिंगसाठी देऊन. म्हणजे कचरा हा कचरा नाही आहे, इट इज नॉट अ वेस्ट, ते खरं तर रिसोर्स आहे, आपण त्यापासून पैसे मिळवू शकतो. तर या अँगलने आपल्याला विकेंद्रित स्वरूपामध्ये काम करण्याची गरज आहे आणि ते देखील आपण सुरुवात त्याला केलेली आहे. आणि ज्या संस्था या कामामध्ये सेग्रिगेशन करून त्याचं प्रोसेसिंग आणि त्याचं सेग्रिगेशन, त्याचं टायअप विथ दी ड्राय वेस्ट कलेक्टर्स जर करत असेल तर निश्चितपणे महापालिका त्यांच्यासोबत राहील, त्यांना प्रोत्साहन देईल. मला फक्त कुलकर्णी साहेब या ठिकाणी सजेशन असं द्यायचं आहे की अनेक तंत्रज्ञान या ठिकाणी चांगलं आहे पण संस्था अशा आहेत का नाही मला माहीत नाही, कदाचित असेल पण, की त्यांनी स्टार टू एंड म्हणजे सेग्रिगेशनपासून प्रोसेसिंग किंवा सुका कचरा असेल तर त्याचं टायअप विक्रीसाठी अशा कॉम्प्रिहेन्सिव्ह कंपोजिट स्वरूपामध्ये जर काम घेतलं, एखादी समजा सोसायटी आहे किंवा एखादी वस्ती आहे, ते घरामध्ये जाऊन त्यांचं प्रबोधन करतील, ओला कचरा सुका कचरा, त्यांना आवश्यक असल्यानंतर दोन बिन देतील ओल्या कचऱ्यासाठी सुक्या कचऱ्यासाठी, ते घेतील कलेक्शन, सोसायटी असेल तर ते हाऊस टू हाऊस कलेक्ट करून सोसायटीमध्ये वेगवेगळे करतील, ज्या सोसायटीमध्ये स्कोप आहे त्या ठिकाणी ओला कचऱ्याचं प्रोसेसिंग करतील, मग बायोगॅसचा प्लांट असेल किंवा कंपोस्टिंगचा असेल काही असेल ते करतील, सुका कचरा जो आहे त्या सुका कचरा घेऊन त्याचं विलगीकरण करतील आणि त्या त्या ठिकाणी अलग अलग करून त्या मंडळींना विकून टाकतील. असं स्टार्ट टू एंड स्वरूपामध्ये काम करणाऱ्या जर संस्था जर असतील, आहेत कदाचित असतील सुद्धा मला माहीत नाही, आहेत का अशा सगळं स्टार्ट टू एंड व्हेरी गुड अशा जर असतील तर आम्ही त्याचं आपण एक यादी करू आणि मग नंतर आपला असा विचार आहे की काही प्रबोधन झालं, काही वातावरण निर्मिती बेसिक गोष्टी, वी आर फर्स्ट इन द प्रोसेस ऑफ मेकिंग अवर ओन हाऊस इन ऑर्डर, ज्या ज्या सगळ्या गोष्टी द्यायच्या ते झालं की देन वी कॅन स्लोली एनकरेज द सोसायटीज की धिस इज द एन जी ओ ऑर धिस इज द इन्स्टिट्यूशन, की हे तुम्हाला सगळं पॅकेज देणार आहे, यू एंगेज देम. आता महापालिका कायद्यामध्ये ज्या इमारती कोणत्या वर्षीनंतरच्या 2007 आहेत त्यांना हे मँडेटरी आहे की त्यांनी हे प्रोसेसिंग त्यांच्या लेवलला केलं पाहिजे कचऱ्याचं. म्हणजे महापालिकेची गाडी जाऊन कचरा उचलणं अपेक्षित नाहीच आहे तिथं, पण असे मार्केटमध्ये अशा जर संस्था असतील की आम्ही सांगू शकतो की या 100 संस्था आहेत, तुम्हाला जे पाहिजे या संस्थेनं तुम्ही बोलवा, हे सगळं तुमचं काम करते, तुम्हाला ट्रेनिंग देणं असेल किंवा प्रोसेसिंग असणे, आपण जर त्याच लोकांच्यावर कदाचित लोकांना ते जमणार नाही, वेळ नसणार, उत्साह नसणार, काय नसणार, पण महापालिकेतर्फे कायद्याची अंमलबजावणी की नाव इट इज मँडेटरी, या ठिकाणी महापालिकेची गाडी येणारच नाही, इट इज युअर ड्युटी की तुम्ही ओला कचरा सुका कचरा हे तुम्ही तुमच्या लेवलला करायचं आणि या संस्था आहेत, तुम्हाला काय कोणाला घ्यायचं ते घ्या. एक्झॅक्टली, हां, तर अशा पद्धतीनं देखील आपण सुरू करू, पण त्यासाठी लोकांना सोय उपलब्ध असली पाहिजे की असं करणाऱ्या लोकं आहेत की ज्यांना आपण बोलवू शकतो. तर असं जर असेल, माझी आपल्याला रिक्वेस्ट आहे की याही पद्धतीनं आपण जर या पद्धतीनं रिपोर्ट एखादा तयार केला की इन दिस वे ऑल्सो वी कॅन हँडल दिस सिच्युएशन, म्हणजे कचरा आपला कमीत कमी बाहेर पडेल तो तिथंच जिरवला जाईल, सुका कचरा तिथूनच विकला जाईल, त्याला टायअप पुढं केलेला आहे, अशा पद्धतीने जर करता आलं या पद्धतीने देखील आपण याच्यामध्ये विचार करू. महापालिकेतर्फे हे जे माननीय पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलेलं आहे, 2 ऑक्टोबरपासून महापालिकेनं देखील त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग हा घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपण हे नागरिकांच्यासाठी, म्हणजे हे शेवटी जनआंदोलन झालं पाहिजे, केवळ महापालिका शासन यांनी केलं म्हणजे झालं असं नाही, त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा प्रत्येकाचा याच्यामध्ये सहभाग असणं फार गरजेचं आहे. तर म्हणून माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आठवड्यातून 2 तास तुम्ही स्वच्छतेसंबंधी श्रमदान करा, तर महापालिकेनं लोकांना ते श्रमदान करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये 227 वॉर्ड आपल्याकडे आहेत, प्रत्येक वॉर्डामध्ये एक ठिकाण आपण सिलेक्ट केलेलं असतं, दर शनिवारी 11 ते 1 या वेळेमध्ये नागरिकांनी त्या ठिकाणी यावं की जो अस्वच्छ भाग आहे, हे मैदान असेल,
किंवा एखादी शाळा असेल किंवा असाच पडलेला एखादा प्लॉट असेल किंवा आज आपण श्रमदान त्या ठिकाणी करणार आहात अशा कचरा पडलेला ठिकाण असेल तर या हे ठिकाण महापालिका निश्चित करत आहे. त्या ठिकाणी लोकांना आवाहन केलं जातं, लोकांनी तिथल्या स्वयंसेवी संस्थांनी तिथल्या महिला बचत गटांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं, श्रमदान करावं, कचरा काढावा आणि त्याला जो काही लॉजिस्टिक सपोर्ट लागेल कचरा उचलण्यासाठी किंवा काही साहित्य पाहिजे असेल त्यासाठी वॉर्डचे अधिकारी तुम्हाला मदत निश्चितपणे करणार आहे. असं आपण मागच्या 2-3 शनिवारपासून सुरू केलेलं आहे. त्याला स्लो जरा आम्हाला बऱ्याच ठिकाणी अनुभव आहे की काही ठिकाणी नागरिक येतात काही ठिकाणी येत नाहीत, पण सुरुवात झालेली आहे. माझी अशी विनंती आहे की आपल्यामार्फत दर शनिवारी होणारं जे श्रमदान आहे स्वच्छतेसंबंधी त्या ठिकाणी आपण सहभागी व्हा आणि काही वर्षानंतर निश्चितपणे चित्र असं दिसेल जसं कुलकर्णी साहेबांनी सांगितलं तसं निश्चितपणे मुंबई ही स्वच्छ आपल्याला करायचीच आहे. आपलं हे मुंबई शहर हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, भारतामध्ये अतिशय महत्त्वाचं असणारं शहर आहे, जागतिक कीर्तीचं असं हे शहर आहे आणि या ठिकाणी अशी स्वच्छता असणं हे आपल्या दृष्टिकोनातून अजिबात चांगलं नाही आहे. तर एक आव्हान फार मोठं आहे, आव्हानं खूप आहे, पण ते आव्हान आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि हे सगळ्यांनी एकत्र काम केलं तर निश्चितपणे यश मिळेल असं मला वाटतं. आपण मागच्या आठवड्यामध्ये आम्ही 1-2-3 तास ब्रेन स्टॉर्मिंग करत बसलेलो की स्वच्छतेसंबंधी किती असे सबजेक्ट आपल्याला करता येईल. तर आम्हाला असे 46 एरिया दिसले, 46 की वी हॅव नोटेड. आम्ही बसलो ब्रेन स्टॉर्मिंग केलं, म्हणजे रेडकर मॅडम होत्या, दळवी आणि बाकीचे सगळे होते आणि प्रत्येकासाठी एक नोडल ऑफिसर आम्ही नेमला. म्हणलं हे काम अतिशय पद्धतशीर रीतीनं झालं पाहिजे, म्हणजे हाऊस टू हाऊस कलेक्शन एक नोडल लागते, त्यानं ते प्लॅनिंग, पाठपुरावा, मॉनिटरिंग सगळं करायचं. किंवा शौचालय, टॉयलेट्स एक अधिकारी त्याच्या स्वच्छतेसंबंधी त्याच्या मेंटेनन्ससंबंधी त्यानं पाहायचं. फ्लायओव्हर, फ्लायओव्हरच्या खाली खूप घाण असतं त्याच्यासाठी एक अधिकारी. रस्ते त्याच्याकडे एक अधिकारी. वॉटर बॉडीज बरेचसे पाणी असतं त्याच्यासाठी एक अधिकारी. शाळा त्याच्यासाठी एक अधिकारी. असं तुम्ही क्षेत्र घ्या जिथे जिथे कचरा होऊ शकतो असे 46 एरिया. आपले टुरिस्ट प्लेसेस, रेल्वे स्थानकं, सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन, रेल्वे असे अनेक एरिया काढले, प्रत्येकासाठी एक अधिकारी आणि त्याचं मायक्रो प्लॅनिंग करून त्याचं नियोजन हे आम्ही करायचं आहे. लोकांना सूचना द्यायला देखील आम्ही एक व्यासपीठ तयार केलेलं आहे, म्हणजे cleanmumbai.suggestion@gmail.com हा आमचा ईमेल आहे. आम्हाला ईमेल यायला सुरुवात झालेली आहे की लोकांना सजेशन द्यायचं आहे की स्वच्छतेसंबंधी तुम्हाला सेग्रिगेशनमध्ये हे करता येईल, ट्रान्सपोर्टेशनमध्ये करता येईल किंवा प्रोसेसिंगमध्ये करता येईल. तर त्यांच्यासाठी हे व्यासपीठ आम्ही तयार केलेलं आहे. अनेक स्वयंसेवी संस्था आपण या ठिकाणी काम करत आहात, त्या ठिकाणी मॅडम पण परवा येऊन गेलेल्या, त्यांचे काही समस्या आहे. जुनं काही महिला जे SSP मध्ये काम केलेलं आहे त्यांचा पेमेंटचा प्रॉब्लेम आहे, तो देखील आम्ही सोडवत आहोत. अनेक स्वयंसेवी संस्था आहेत त्याच्यासोबत आम्ही संवादाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे संवाद हा ॲक्सेसिबिलिटी जी आहे, वी विल बी ऑलवेज ॲक्सेसिबल टू यू. आपण कधीही अनेक पद्धतीने आम्ही व्यासपीठ निर्माण करत आहोत की जिथं आपण सजेशन देऊ इच्छितो. कुंती ओझा या ठिकाणी मॅडम आलेल्या आहेत, उबाळे मॅडमचं तुम्ही नाव घेतलं, उबाळे मॅडम आलेत का? नाही आले ना. उबाळे मॅडम आहेत, इतर काही अनेक संस्था आहेत, ORFसोबत तर चर्चा आपल्या झालेल्याच आहेत. अनेक लोक येत आहेत, सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. तुम्ही या, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करतो आहे. फक्त माझी सगळ्यांना एवढीच विनंती असते की तुम्ही फक्त म्हणजे तुम्ही या, आम्हाला सुचवा, आम्हाला सल्ला द्या. इथंपर्यंत ठीक आहे, पण बरेच जण इथंपर्यंत थांबतात, सल्ला देऊन रिकामे, तुम्ही हे करा ते करा. आम्हाला काम केलं पाहिजे त्यांनी, म्हणून काहीतरी जबाबदारी तुम्ही स्वीकारा असं आम्ही पहिल्या म्हणजे सगळ्या संस्थांना आम्ही सांगतोय. सल्ला यस स्वागत, पण काम जबाबदारी तुम्ही घ्या. कुठलंही क्षेत्र घ्या, ती जबाबदारी काही डायरेक्ट कचरा उचलायचीच असलं पाहिजे असं काही नाही. कुलकर्णी साहेबांनी सांगितलं बॅक ऑफिस, यस काम करतायत ते आमच्यासाठी. किंवा ALM ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट जे आहे त्याच्यासंबंधी एका संस्थेनी ALM संबंधी गाईडलाईन आम्ही व्यवस्थित तयार करतो, अशी जबाबदारी घेतो, ते करता येईल. काही आता
आपले कन्सल्टंट मैदानं हे करण्यासाठी हे काम करत आहेत, दॅट इज ऑल्सो कॉन्ट्रीब्युशन. तर आपण मुंबई स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी जे लोक येत आहेत त्यांनी काही जबाबदारी घ्यावी अशी देखील आमची, आणि त्या जबाबदारीसाठी आमचं जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणे याच्यामध्ये राहील. मुंबई शहरामध्ये 6.5 लाख दुकानं आहेत, शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस. माझ्या असं लक्षात आलं की 11 वाजेपर्यंत महापालिकेचे कर्मचारी स्वच्छता करतात, पण नंतर विशेषतः दुकानाची लाईन जी असते त्या ठिकाणी कचरा त्या दुकानामार्फत त्या ठिकाणी येत असतो. एकतर दुकानाचा असतो किंवा दुकानं ज्या ग्राहकांना माल विकतात त्यांच्याकडून जे काही पॅकेजिंग मटेरियल आहे अमुक तमुक त्याचा कचरा त्या ठिकाणी असतो. म्हणून आपण 6.5 लाख दुकानांना पत्र लिहिलेली आहेत की या स्वच्छता अभियानामध्ये तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे, तुम्ही देखील तुमच्या लेवलला डस्टबिन ठेवले पाहिजेत 2, जसं घरामध्ये सांगतो आपण, तुम्ही पण ठेवलं पाहिजे. दुकानाचा खूप महत्त्वाचा रोल आहे, त्याच्यामुळे दुकानदारांनी देखील आपला कचरा डस्टबिनमध्ये दिला पाहिजे, आमची यंत्रणा येईल ते उचलेल. दुकानांनी स्वच्छ अंगण योजना, त्यांचा समोरचा फ्रंटेज एरिया आहे तोही स्वच्छ ठेवला पाहिजे. असं प्रत्येकाने जर आपण सहभाग घेतला तर निश्चितपणे आपल्याला स्वच्छ मुंबई अभियानामध्ये आपल्याला भाग घेता येईल. टॉयलेटचा विषय आपण सांगितला, सांगतो ना, फेरीवाले त्याच्यासाठी एक वेगळा अधिकारी नेमला. दुकानासाठी मिस्टर वळे आहेत, फेरीवालेसाठी मिस्टर पवार आहेत. नावं पण आता मला पाठवायला लागली जरा का कोण कोणासाठी आहे. फेरीवाले आपल्याकडे रजिस्टर 15,000 आहे, पण मध्ये आम्ही सर्वे केला 99,600 म्हणजे जवळपास 1 लाख फेरीवाले मुंबई शहरामध्ये सध्या तरी आहेत, आणखी जास्त असतील. तर या सर्व फेरीवाल्यांची एक असोसिएशन आहे, त्याची एक आम्ही 4 दिवसापूर्वी मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं, म्हणजे आता आम्ही तुम्ही काय अधिकृत अनधिकृत ते आपण नंतर बघू, पण तुम्ही तुमची जी काही विक्री करत आहात त्याच्यामधून काही कचरा निर्माण झाला तर तो उचलण्याची जबाबदारी तुमची आहे, जर हे नाही झालं तर आम्ही तुम्हाला उचलणार, हे स्पष्ट सांगून दिलेलं आहे. त्याच्यामुळं फेरीवाले ते काय आहेत याच्यामध्ये आहेत. स्वच्छता काय, स्वच्छता रथ, हां स्वच्छता रथ देखील आपण प्रबोधनासाठी आपण हे करत आहे. शाळांचा सहभाग हा फार महत्त्वाचा आहे. आता हा तर एक सप्ताह आपला सुरू आहे, ही आपला सप्ताह सुरू आहे ना, 14 तारीख से 19 तारीख तक आपला बाल स्वच्छ कार्यक्रम हा आपला सुरू आहे. अनेक कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये, माननीय मुख्यमंत्री आलेले होते त्या शाळेपासून आपण सुरुवात केली टिळक रोडच्या. आपण मुंबईतले सर्व शौचालयं जी आहेत, स्वच्छतागृह जी आहे, त्याचा आपण सर्वे सुरू केलेला आहे आणि 19 तारखेला आपण सांगितल्याप्रमाणे एक आपण हे करत आहे. तर प्रत्येक ही जी काही सार्वजनिक शौचालयं आहेत, सार्वजनिक पब्लिक टॉयलेट जी आहेत, त्याचा सर्वे करून त्याची दुरुस्ती जी जिथं केली पाहिजे ते आपण दुरुस्तीचं काम आपण याच्यामध्ये आपण करणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत आणि मला या ठिकाणी आनंद आहे की आपण या ठिकाणी अतिशय सकारात्मकरित्या या अभियानामध्ये आपण सहभाग आपण सर्वजण घेत आहात आणि हे काम आपल्याला खूप वर्ष करायचं आहे. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी असं सांगायला सुरुवात केलेली आहे, या ठिकाणी काही पत्रकार मंडळी देखील या ठिकाणी असतील, की हे किती दिवसात काम होणार, किती महिन्यात काम होणार. तर मी उदाहरण देतो की सिंगापूरसारखा देश आज जो स्वच्छ आहे त्यांना 30 वर्ष त्यांना लागलेली आहेत. म्हणजे आपण पण काय 30 वर्ष लावणार असातला भाग नाही आहे, आपण जेवढ्या लवकर करता येईल. पण स्वच्छता हे जे काम आहे हे एका दिवसाचं, एका महिन्याचं, एका वर्षाचं नाही आहे, हे इट इज अ वर्क ऑफ डिकेड्स असं आहे. आणि हे स्वच्छ ठेवून नंतर सातत्य ते तर कायमच आहे. त्याच्यामुळं पेशन्सची फार गरज आहे, पेशन्स आपल्यामध्ये असला पाहिजे, सातत्य आपण ठेवलं पाहिजे, पेशन्स सातत्य सर्व स्टेकहोल्डरचा सहभाग असं घेऊन आपण याच्यामध्ये काम आपण निश्चितपणे करणार आहोत. आपला सर्वांचा सहभाग उत्साह हा असाच कायम ठेवायचा आहे आपल्याला, असा सर्वांचा राहील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्रिरत्न प्रेरणा मंडळ आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद, नमस्कार.